डोंबिवलीत स्वागत यात्रेत डिजिटल संकल्पनासह 7 वर्षाचा चिमुरडा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत यंदा योगासनं करणारा 7 वर्षाचा वरद जोशी हा मुलगा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. मराठवाडा विदर्भ रहिवासी सेवा संघ यांच्यातर्फे वरदचे योगाची प्रत्यक्षिका आयोजित करण्यात आली. बुलढाणा येथील देऊळराजा गावात राहणारा वरद हा जिल्हा परिषदेच्या शाळेत 2रीत शिकतो. आज 2 ते 3 तासाची योगाची 18 प्रात्यक्षिकं त्यानं करून दाखवली. त्यात 8 मिनिटे एक प्रात्यक्षिक असून ज्यामध्ये 20 ते 25 आसनं असणार आहेत. वरदचे वडील संतोष जोशी यांचं म्हणणं आहे की त्याने अवघ्या 2 वर्षात आत्तापर्यंत 300 शिबिर घेऊन 3 लाख विद्यार्थी वर्गाला योगाचे धडे दिले आहेत. एकीकडे केंद्र सरकार आणि पंतप्रधान योग दिवस आणि योगाचा गाजावाजा करत दिसते, मात्र 7 वर्षाचा वरदाच्या मेहनतीनं शासनाने किंवा सरकारने कुठलीही दखल न घेतल्यानं नाराजी व्यक्त केली जात आहे. डोंबिवली स्वागत यात्रेदरम्यान वरदचे आसन बघण्यासाठी डोंबिवलीकरांनी एकच गर्दी केली होती. माझं नाव बालयोगी वरद संतोष जोशी, जिल्हा बुलढाणा, तालुका देवगाव राजा. मी योग प्राणायाम आसन करतो, करून घेतो आणि करून दाखवतो. हे प्राणायाम आसन जर हे मुलं शिकले तर मग मी पुढच्या वर्षी येऊन मी डबल यांना आणखीन भारी भारी आसन प्राणायाम शिकवेल.